आनंदोत्सव स्ट्रटच्या गौरव पुरस्काराचं वितरण रावसाहेब पटवर्धन स्मारकामध्ये संपन्न झालं. यावेळी स्ट्रटच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार दैनिक समाचारचे संपादक सतीश काणे यांना देण्यात आला. नगर जिल्ह्याच्या इतिहासात मनाचा मोकळेपणा स्वभावात दिसतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रूपाने आनंद उत्सव घडवण्यासाठी नेवाशाची निवड केली. जगातील लोक नित्य आनंदाच्या शोधात जीवन व्यतीत करत असतात. नगर शहरात अवतीभोवतीचा आनंद कण सहज एकत्र गोळा करून आनंद उत्सव गौरव सोहळा साजरा होतो. स्वाभाविक मनमोकळेपणाने आनंद उत्सव घडतो, असे उद्गार नवभारतचे संपादक आणि भारत इतिहास संशोधन मंडळाचे सेक्रेटरी श्रीकृष्ण भावे यांनी केलं. रावसाहेब पटवर्धन स्मारकात आनंद उत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या आनंद उत्सव गौरव पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि हरिभक्त परायण भागवताचार्य अशोकनंद महाराज कर्डिले प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे शुभारंभ जगप्रसिद्ध हार्मोनियम वादक मुकुंद पटेकर दैनिक समाचाराचे संपादक सतीश काणे सौ ऋषालीताई काणे तसेच सौ मीराताई पठारे भीमराज पठारे डॉक्टर मुसा अली बागवान इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. सर्व प्रकारची आधुनिक सामग्री वापरून ज्यांनी असा एक वस्तुपाठ घालून दिला की अरे तुझा पारंपरिक व्यवसाय सुद्धा इतका ज्याला तुम्ही हायफाय स्वरूपामध्ये करता येतो आणि प्रतिष्ठित होता येतं हे दाखवून देण्याचं काम नगर शहरातल्या आमच्या गजराजनी केलेलं आहे. आपण सगळे टाळ्या वाजवतो. हे बघितलं मध्यभागी लिहून उभं केला आणि त्याचे हातपायच गळून गेले. त्याचं ते सीदन तिमम गात्र आणि मुखांचे परिशिष्य ते त्याचं तोंड कोरडं पडलं, त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. काय झालं असं तर समोर भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य माऊली म्हणतात एकेकाचे गुण काय वाणू असे हे सगळे माननीय डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे सर यांची जी वेचक नजर आहे त्या वेचक नजरेने त्यांनी प्रत्येक क्षेत्रामधल्या विद्वान प्रत्येक क्षेत्रामधला पंडित प्रत्येक क्षेत्रामधले महान व्यक्ती या ठिकाणी बोलवले, त्यांचा सन्मान केला. झाड झाले जे फुले, माणस झाले जे बोले, भोगे झाले जे केले पूर्वजन्मी. फुलावरून झाड ओळखू येतं, बोलण्यावरून माणूस ओळखू येतो आणि भोगावरून पूर्वजन्मीच कळतं. 1980 आपला लोणावळा येथील परमपूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या मनशक्ती केंद्राशी संबंध आला, न्यू वेचा परिचय काढला. मनशक्तीच्या मानवी जीवन समाधानी शांत आणि सुजाण असे घडवण्याच्या विज्ञाननिष्ठ आध्यात्मिक चळवळीत आपण स्वतःला तन मन धनपूर्वक झोकून साधना आणि सेवा कार्य करीत आहोत. आज मनशक्तीच्या न्यू वेच्या कार्यात अधिकारी व्यक्तिमत्व अशी आपली महाराष्ट्राला ओळख आहे. या सर्व प्रवासात तेवढ्याच जाणीवपूर्वक व तळमळीने प्राध्यापक श्री भीमराज पठारे यांनीही क्रियाशील आणि भक्कम अशी साथ संगत केली. खरतर प्राध्यापक अभ्यासू त्यालाच म्हणतात जो अध्ययन करतो, अध्यापन करतो, संशोधन करतो. पण ह्या तिन्ही गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात आणि चौथी गोष्ट असते की त्याचा विस्तार करतो. आणि म्हणून हे तिन्ही अभ्यासक अशा समाजामध्ये ज्ञानाचा विस्तार करणारे आहेत. त्यातील विशेष अभ्यासिका श्रीरामपूर येथील IBNB महाविद्यालयामध्ये अध्ययन अध्यापनाचं काम करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला लक्ष्मण भोर जाधव यांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देतो आहे. त्यांनी MA पर्यंतच्या सर्व पदव्या विशेष प्राविण्यासह प्राप्त केलेल्या आहेत. चार खांबांवर मी माझा अभ्यास उभा केला, तो खांब अभ्यास प्रयत्न सेवा आणि त्याग या चार खांबांवर हे जीवन उभं केलं, म्हणून इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. भरपूर सांगण्यासारखं असलं तरी एक नेहमी वाटत राहतं की आज माणसं कांद्याच्या गोणीमध्ये पोत्यामध्ये
कांदे जसे एकमेकांना घट्ट असतात बांधलेले किंवा बटाट्याची गोळी असेल तर ती एकमेकांना घट्ट बांधलेली असतात, पण कांदे कांद्यांशी बोलत नाहीत, बटाटे बटाट्यांशी बोलत नाहीत, बाजारात ते एकाच भावाने विकले जातात. माणसांची तीच अवस्था झालेली आहे. माणसांचं हे माणूसपण आपल्याला शोधता आलं पाहिजे तर खरं म्हणजे जीवनाचा आपल्या काही अर्थ आहे. हे माणूसपण ही मानवीयाची भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. सामाजिक कार्य आहे, साहित्यिक कार्य आहे, सर्व बरं. त्यांची वेचक नजर अशी की संगीतामध्ये सुद्धा त्यांनी गौरव केला पेटकरांचा, इतकं सुंदर. आणि त्यांच्या वेचक नजरेने ही माणसाची रत्न गोळा केली त्यांनी. उद्योगासारखा विषय हा त्यांच्या डोक्यात आला होता, सगळ्यांच्या डोक्यात येईलच असं नाही, पण त्यांनी तेही केलं. पत्रकारितेचा विचार केला, काणे सरांचा त्यांनी निवड केली, फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तेव्हा सरांची वेचक नजर आहे. राजा जनक ज्या वेळेला बघा, आपल्याकडची परंपरा फार मोठी आहे, मी जास्त वेळ घालेन, कारण काय माहिती का, प्राध्यापक, शिक्षक, कीर्तनकार ही जी मंडळी आहेत ना, यांना फक्त विषय लागतो. कुणीतरी विषय काढून गेला की थांबा म्हणायचं, त्या लोकांना विचारतो. शेवटी ते आता इथे बेल नाही ठेवली, नाही बेल बेल असती, बेल वाजली की मग त्याने समजून घ्यायचं आपल्याला आवडायचं बरं का. आणि आमच्याकडे कीर्तनात पण असंच आहे, काल्याचं कीर्तन असलं किंवा तो काल्याचं कीर्तन जर असलं ना, तो विषय लांबतो. मग ते काय संयोजक काय करतो माहिती का, तो विषय जर लांबला ना त्याच्यापुढे लगेच लाय आणून ठेवा. टिळक ख्रिस्ती झालेले नव्हते. नव्या करारातल्या पादावर त्यांनी खुणा करून दिल्या, ह्या तू वाच, म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि ती उत्तरं मिळाल्यानंतर टिळकांनी पुढे 2-3 वर्षांनी मुंबईला ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. तोही ऍबटकडून नाही, ते म्हणाले मी हिंदी माणसाकडनंच ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पुढे काय झालं, गंमत सांगतो ह्या ऍबटची. हा ऍबट ज्यांनी अशा रीतीने नारायण वामन टिळकांना ख्रिस्ती केलं किंवा ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, तो हिंदू धर्माला नावं ठेवत असे, त्याला काही लोकांनी सांगितलं तुला काय रे माहिती आहे हिंदू धर्माची, तू कधी संतांचं वाङ्मय वाचलंयस का. तेव्हा तो संत वाङ्मय वाचायला लागला आणि त्या संत वाङ्मयात तो बुडून गेला. इतका बुडून गेला की तो स्वतःला हिंदूच समजायला लागला. आमच्या भारत इतिहास संशोधक मंडळात तो येत असे आणि त्यांनी अनेक संतांच्या अनेक काव्यांची इंग्रजीत भाषांतर केली. ती भाषांतर अजून आमच्याकडे आम्ही विक्रीला ठेवलेली आहे. पुढे तो अमेरिकेत गेला, अमेरिकेतूनच तो आला होता. तिथे तो 1933 साली वारला आणि मृत्यूपत्रात त्याने लिहून ठेवलं की मी मनाने हिंदूच झालेलो आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल तर त्यामध्ये आपल्या कर्तृत्वाची आहुती, साधनेची आहुती आपल्याला द्यावी लागते. तेव्हा कर्तृत्वाचं मोठेपण आपल्याला प्राप्त होतं. तर अशी ही वेगवेगळ्या क्षेत्रामधली कर्तृत्व संपन्न माणसं आज काय झाले, समाजामध्ये सगळी एका छापाची माणसं निर्माण होताना दिसतात. पण समाजाला जितके प्राध्यापक आवश्यक आहेत, जितके इंजिनियर डॉक्टर आवश्यक आहेत, वकील आवश्यक आहेत, तितकी समाजकार्य करणारी माणसंसुद्धा आवश्यक आहेत. महाराजांच्यासारखी माणसंसुद्धा आवश्यक आहेत की जी माणसाला आतला प्रकारे दाखवू शकतात. आणि भावेंच्यासारखी सुद्धा माणसं की ज्यांना 25 वर्ष एकाच संस्थेमध्ये एकाच पदावरती राहण्याचं भाग्य लागतं, म्हणजे सरकारने केलेली. तर हे योगसुद्धा फार कमी वेळा वाट्याला येतात. तर अशा सगळ्या माणसांच्या उपस्थितीमध्ये बसण्याचं भाग्य आपण सर्वांनी मला दिलं, याचा मला अतिशय आनंद होतो. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.